कॅनिबल आहे सगळं. हिच्या वेडेपणाची चर्चा आता सोशल मीडियावर पण व्हायला लागली. मला जाऊ दे, मला सुहानीकडे जायला हवं. मी मग कुठे चाललीस तू? अगं सुहानीला माझी गरज आहे, मला जायला. ही काय करते इकडे? एक मिनिट, एक मिनिट. ही पण होती त्या बंगल्यामध्ये. हिनीच हिनीच तोडलाय सुहानीला माझ्यापासून. बोल सुहानी कुठे आहे? अरे थांबवायला कोणीतरी. आज तुला सांगावंच लागेल सुहानी कुठे आहे, कुठे लपवलंय माझ्या मुलीला. बऱ्या बोलानी सांग, नाही तर सगळं ठरल्याप्रमाणे झालंय. आता इकडे डायरेक्ट गोव्याला जायचं आणि तिकडे गेल्यावर आपल्याला हवं तसं जगायचं. गोवा कॉलिंग अँड वी आर कमिंग. ए पण लगेच नाही जायचंय बर का? सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना. तुझी आई ऑलमोस्ट रेडी झाली. ऑलमोस्ट झाली रे, मेंटल हॉस्पिटलमध्ये अजून गेली नाहीये. मला माझ्या डोळ्यांनी तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलेलं बघायचं. आई आणि मुलांचं नातं हे जगातलं सगळ्यात निस्वार्थी सगळ्यात पवित्र नातं असतं असं मानतो ना आपण. मग हे कोणतं रूप आहे या नात्याचं? अरे एक मुलगी स्वतःच्याच आईशी असं वागू शकते? मीनाक्षी मॅडमनी आतापर्यंत केलेली एकही चांगली गोष्ट आठवत नसेल का त्या सुहानीला? सुहानीला आठवत आहे, पण कोणीतरी आहे जो सुहानीच्या मनातला तो आईबद्दलचा राग धगधगत ठेवतोय. असं असेल तर हे सगळं खूपच भीषण आहे. अरे आज आपल्या समोर एक सुहानी आहे, उद्या जर अशा चार सुहानी जन्माला आल्या तर काय करायचं आपण याची भीती नाही का ने वाटत तुम्हाला? नाही, अशा फूस लावणाऱ्या माणसांना धडा शिकवायलाच हवा. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून त्यांनी आई बनवली असं म्हणतो ना आपण.